वादळी वाऱ्यामुळे ठाणे शहरात पावसाळ्यात होर्डिंग्ज झाडं उन्मळून पडणं तसंच झाडाच्या फांद्या पडून जीवित आणि वित्तहानी होऊन नुकसान होणार नाही यादृष्टीनं शहरातील सर्व होर्डिंग्ज आणि होर्डिंग्ज टॉवरचे स्ट्रक्चर ऑडिट करावं तसंच शहरातील अनधिकृत मेटल स्ट्रक्चर निष्कासित करावेत. शहरातील होर्डिंग्ज पडून जर दुर्घटना घडली तर संबंधित होर्डिंग्ज कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवणं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या आणि इतर ठिकाणच्या धोकादायक झाडाच्या फांद्यांच्या छाटणीची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी झालेल्या बैठकीत संबंधित विभागाला दिलेत. पालिकेच्या विविध प्रभाग समिती क्षेत्रात मेटल स्ट्रक्चरच्या माध्यमातून परवानगी न घेता अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेत. अशा प्रकारचे मेटल स्ट्रक्चरवरील होर्डिंग 15 दिवसात प्रभाग समितीनिहाय सर्व सहाय्यक आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं हटवण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत होर्डिंग पडून दुर्दैवी घटना घडणार नाही याची दक्षता घेऊन कार्यवाही करायची आहे. भविष्यात अनधिकृत मेटल स्ट्रक्चर किंवा अनधिकृत होर्डिंग पडून एखादी अप्रिय घटना घडल्यास संबंधित सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. याबाबत बेजबाबदारपणा चालवून घेतला जाणार नाही असा सूचक इशारा देत त्यावर प्रत्येक परिमंडळ उपायुक्तांचं त्यांच्यावर सनियंत्रण राहील असंही आयुक्त बांगर यांनी नमूद केलं. बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, उपायुक्त जे जी गोदेपुरे, शंकर पाटोळे, प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश धळके, वृक्ष अधिकारी केदार पाटील उपस्थित होते.